इतर महिलांना हाताशी घेऊन त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मी स्वतःच्याही भी मोली, मी आम्ही 5 वर्षापासून सोबत राहतो. आमचं एका ताटामध्ये जेवणं उठणं बसणं खाणं पिणं सर्व आमचं सोबत असतं. आजपर्यंत या ताईने जातीवाचक शब्द कधीच कुठे काढलेला नाही, तर हा त्यांना फसवण्याचा प्लॅन आमच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर ज्या महिला प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतायत आणि त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी मांडणं करतायत, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाबून महिलांचं तोंड बंद करण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करत आहे. मी या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करते. पाचोरा तालुक्यातील बचत गटाच्या महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत शिवसेनेच्या अस्मिता पाटील मदतीला धावल्या. संबंधित बचत गटाच्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, शिवसेनेच्या अस्मिता पाटील यांनी आक्रमक. पाचोरा तालुक्यातील पिंपडगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत लोहारी गावात काही महिला बचत गटाच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी काही महिलांचा आपसात वाद होऊन प्रकरण पोलिसात दाखल झाले होते. या प्रकरणी संशयित म्हणून एका महिलेवर जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे माझ्यावर झालेले आरोप व गुन्हा हा खोटा असून यासाठी सदर महिलेने पाचोऱ्यातील अस्मिता फाउंडेशनच्या संचालिका अस्मिता पाटील व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना सोबत घेऊन पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांच्याशी भेटून सदर घटना ही चुकीची असून याबाबत सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा याबाबत विनंती करण्यात आली आहे. सदर घटना निंदनीय असून अशा बचत गटाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व त्यांना निलंबित करण्यात यावे असे यावेळी अस्मिता पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गाव येरुडे बुद्रुक या ठिकाणी मी 17 महिला बचत गटांची मॉनिटरिंग करते. हे मॉनिटरिंग करत असताना सतत माझ्या मानधनाची छेडछाड केली आहे. त्याबाबत मी 8 महिन्यापासून फिरून तालुका तर जिल्हापर्यंत आणि आमदार तर मंत्रीपर्यंत आजपर्यंत माझे सगळे निवेदन दिले गेले आहे. तरी पण आज मला कुठलाही त्याबद्दलचा न्याय मिळालेला नाही आहे आणि परत तो न्याय मिळण्याची जे वेळ आली तर तो मिळू नये काही उघडकीस येण्यासाठी तर काही महिलांना लावून कोण कर्मचारींनी त्याच्या मागे कोणी ते स्पष्ट आजपर्यंत नाही आहे. पण यांनी मला तालुक्याची मीटिंग कॅन्सल करून लोहारी या संकेतस्थळावर बोलून सगळ्या महिला माझ्यावर तुटून पडून एक कुठल्या तरी महिलेचा त्या समाजाचा वापर करून माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकदम खोटा चुकीचा असा आहे. आणि आज जेवढ्या महिला माझ्यासोबत उभ्या आहे या सगळ्या हरिजन समाजाच्या आहेत, ह्या माझ्या साक्षी आहेत. ही महिला इथली वेरुळी गावची आहे. ती त्या गावची सीआरपी आहे. 19 बचत गट तिच्या अंडर आहे. गेल्या 9 महिन्यापासून तिला जे मिळत असलेलं मानधन त्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर दाव ठेवून तिचं मिळणारं मानधन 48,000 मानधन तिला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही. तिने प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केलाय. तिने आमदारापासून मंत्र्यांपर्यंत आणि प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर सीओपर्यंत ती पोहोचून गेलेली आहे. पण हे सगळं करत असताना तिच्या माध्यमातून सगळ्या प्रकरणाची चौकशी लागेल आणि प्रकरण भ्रष्टाचाराच्या प्रकरणं उघडकीस येतील या हेतूने तिला मीटिंगच्या ठिकाणी बोलवण्यात आलं. तिच्याबरोबर तिच्या गावच्या सुद्धा महिला होत्या. पण काही ठराविक महिलांना हाताशी घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा यांनी दाखल केलेला आहे. मी निषेध करते या सरकारचा, ज्यांनी फक्त लाडकी बहीण योजना इथे फक्त जाहिरातीने आणलेली आहे आणि ही जी लाडकी बहीण आहे तर हिला हिच्या भावाने न्याय दिला पाहिजे. हिचा भाऊ म्हणजे इथला आमदार आहे आणि त्या आमदाराने न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण या बहिणीला गेल्या 9 महिन्यापासून ती सगळ्यांकडे फिरत असताना तिला तिच्यावर अन्याय होतोय आणि तिला न्याय मिळत नाहीये. आता 18 सिटीज होत असताना या सगळ्या महिला तिच्या बरोबर होत्या. एकही म्हणते, सगळ्या जणी म्हणतात की कुठलंही जातीवाचक अर्वाच्य बोलण्यात आलेलं नाही. पण कर्मचारी आणि प्रशासन अशा ठराविक महिलांना हाताशी घेऊन ज्या महिला प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतायत आणि त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी मांडणं करतायत त्यांच्यावरच 18 सिटीचे गुन्हे दाबून महिलांचं तोंड बंद करण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करत आहे. मी या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करते. प्रभागाची परिवर्तन प्रभागाची मी अध्यक्ष आहे. सदर ताईंचा पगार कापला जातो, त्यांना पगार भेटत नाही. त्यांनी माझ्याकडे अर्ज केले. मी प्रभाग अध्यक्ष या नात्याने वरती सीओ साहेब प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे या साहेबांकडे मी अर्ज केले तर संबंधित प्रभाग समन्वयक शरद रामचंद्र पाटील हे माझ्या घरी येऊन
त्यांचे अर्ज का घेतले, त्या महिलांचे तुम्ही काय शेण खाता का, ही भाषा त्यांनी मला केली. जर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि सबळ बनवण्यासाठी असेल तर शेण खाण्याची भाषा कशी. पूर्वी सावित्रीबाई आपलं शेण मारलं त्यांना फेकून आणि आज खायला लावताय. मला एक ते अधिकारी सांगतील का शेण खाणं या शब्दाचा अर्थ सांगतील का, ते काय अर्थ असतो किंवा कोणी पण सांगावं शेण कसं खात आहे या गोष्टीचा अर्थ सांगावा. माझी ही नम्र विनंती. नमस्कार, माझं नाव कोमल अरुण जावळे, राहणार राणीचे बांबरुड. मी परिवर्तन प्रभाग संघामध्ये क्लस्टर विभागावर ते कृती संगम सखी म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे आरोग्याचे काम असतात, पण आमच्या तालुक्यामध्ये कार्यरत असलेले अनिल हरी बडगुजर यांनी ऑफिसच्या नावाखाली माझ्या अकाउंटला 2-3 वेळेस पैसे 12-12 हजार रुपये असे 2-3 वेळेस पाठवले आणि मला सांगितलं की मॅडम ते ऑफिसचं बिल आहे मला पे करा. मी ते फोन पे ने पे केले त्यांना आणि जेव्हा त्यांना मी या गोष्टीचा विरोध केला की माझ्या अकाउंटचा गैरवापर करायचा नाही, माझ्या अकाउंटला शासनाचे पैसे माझ्या पगारा व्यतिरिक्त शासनाचे पैसे टाकायचे नाही, तर त्यांनी या गोष्टीचा राग मनात ठेवून माझं मानधन कपात केलं. माझं 4 महिन्याचं मानधन त्यांनी 14 हजार रुपये कपात केलं व मला कामावरून काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व गोष्टींचा आम्ही सतत जिल्ह्यावरती पाठपुरावा करत असल्यामुळे आणि आमचं पितळ उघडं पडत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना सपोर्ट करत आहे आणि आम्हाला आजपर्यंत कुठलाच न्याय देत नाहीये आणि आम्हाला सारखं 8 महिन्यापासून 10 महिन्यापासून फिरवाफिरवीचे उत्तरं देत आहे. आम्ही गाव पातळीपासून तर मुंबईपर्यंत अर्ज फाटे करून बस विषयाचं राग मनात धरून अनिल बडगुजर म्हणा किंवा इतर अधिकारी म्हणा यांनी ऐन वेळेवरती मीटिंग पाठवणं, मीटिंगला हे करणं किंवा मीटिंग रद्द करणं या गोष्टी घडवून या ताईंना मीटिंगच्या षडयंत्रामध्ये फसवलं आणि इतर महिलांना हाताशी घेऊन त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मी स्वतःच्या बी मोली मी आम्ही 5 वर्षापासून सोबत राहतो. आमचं एका ताटामध्ये जेवणं उठणं बसणं खाणं पिणं सर्व आमचं सोबत असतं. आजपर्यंत या ताईने जातीवाचक शब्द कधीच कुठे काढलेला नाही, तर हा त्यांना फसवण्याचा प्लॅन आमच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे, यांना पदावरून काढण्यात यावं अशी माझी शासनाकडे विनंती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाची सखोल चौकशी करून मगच या गुन्ह्याची नोंद घ्यायला पाहिजे होती असं आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे.